नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागेसर। मी गेली 31 वर्ष आपल्या या केलकुंड हायस्कूल मध्ये कला शिक्षक म्हणून काम करतोय। आज आपण कलेचे घटक या प्रकरणावरती आपण शिकणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत। तेव्हा सगळ्यांनी फळ्याकडे लक्ष द्या। कलेचे एकूण घटक 5 आहेत, त्यातला पहिला रेषा, दुसरा है आकार, तीसरा है रंग, चौथा है छायाभेद, आणि पांचवा है ओठ। आतापर्यंत आपण चित्र काढतो, परंतु चित्र काढण्याला काही विशिष्ट पद्धती आहे, त्या पद्धतीचा आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे ते नेमकं चित्र आपलं कुठल्या पद्धतीचा वापर करून किंवा कुठल्या घटकांचा वापर करून काढल्यामुळे त्या चित्राला महत्व किंवा ते चित्र चांगलं होऊ शकते हे आपण शिकणार आहोत। तर आपण रेषा, आकार, रंग, छाया, भेद, कोष या 5 घटकांचा वापर करून जर आपण आपलं चित्र निर्मिती केली तर ती चित्र निर्मिती शास्त्रीय दृष्ट्या किंवा ज्या पद्धतीने आपण चित्र काढायला पाहिजे त्या पद्धतीने ते चित्र तयार होईल। आतापर्यंत जे आपण शिकलो तर फक्त चित्र काढणे एवढंच शिकलो, परंतु या घटकांचा वापर करून आपलं चित्र कसं चांगलं करता येईल हे आपण शिकलेलं नाही। तर आपण या प्रकरणामध्ये या 5 घटकांची माहिती आपण शिकणार आहोत,